नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। माझे नाव अपर्णा चव्हाण। आज मी आलेली आहे नवी मुंबईतील सीवूड या ठिकाणी। हे ठिकाण मला मी ऍक्च्युअली गुगल वर सर्च केलं आणि अतिशय सुंदर महाराष्ट्रन पद्धतीचं फूड हे सर्व्ह करतात। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचं इथे जेवण मिळतं आणि आज आपण पाहणार आहोत की इथे काय काय विशेष गोष्टी मिळतात ज्या आपल्याला आवडणार आहेत। मी इथे पहिल्यांदाच येते पण नवी मुंबईतील सीवूड या ठिकाणी असं रेस्टॉरंट मी हे फर्स्ट टाइम पाहते। मेन्यू पाहू शकता, बऱ्यापैकी महाराष्ट्रन, म्हणजे बऱ्यापैकी इन द सेन्स सगळंच महाराष्ट्रन आहे। आणि आमटी, वरण, डाळ, त्यानंतर गोडधोडामध्ये पुरणपोळी आहे, श्रीखंड आहे, खरवस आहे। आणि शेवटचं पान तुम्ही पाहू शकता की सासरवाडीचा पाहुणचार। आणि हे वाक्य खूप कसं आहे बघा, सासरवाडीमध्ये असं जावयाचं ताट जेवायला मिळते, स्वादिष्ट ताट। आमची ऑर्डर आलेली आहे आणि या ऑर्डरमध्ये तुम्ही पाहत असाल, जर दिसत असेल तर मी मेथी पिठलं मागवलेलं आहे। दिसताना तर ते खूप मस्त दिसतं आहे। त्याचबरोबर मी तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी आणि कोथिंबीर वडी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि यातमध्ये एक गोष्ट मी मागवलेली आहे ती म्हणजे कोंबडी वडे जे गरम आहेत। आणि त्याचबरोबर जसं आपण घरात तोंडी लावण्याच्या गोष्टी असतात त्या घेतो, त्यामध्ये ठेचा असतो, शेंगदाण्याची चटणी असते किंवा गोळ शेंगदाणे असतात, ते देखील आणि दिलेलं आहे। आणि ओव्हरऑल खूप मस्त आहे। त्याचबरोबर या ग्लासमध्ये आहे कैरीचं पन्हं आणि इकडे आहे ताक, आपलं मसाला ताक आहे। कैरीचं पन्हं मी टेस्ट करून पाहते। मस्त लागतं आहे,
फक्त थोडंसं त्यातमध्ये आंबटपणा कमी आहे, म्हणजे थोडंसं त्यांनी गोडीसाठी काहीतरी घातलं असावं, त्यामुळे इतकं आंबट नाही लागत जसं आपण घरी बनवतो. आणि हां, नॉनव्हेजमध्ये अजून एक गोष्ट घेतलेली आहे, ते म्हणजे मटण, सावजी मटण, सॉरी सावजी मटण, जे नागपूरची स्पेशालिटी आहे आय गेस माझ्या नॉलेजप्रमाणे. आणि मी हे खाऊन बघते आता कसं लागतं. एकदम काय म्हणतात, वेल कुक्ड आहे पिठलं. आणि काही ठिकाणी पिठलांच्या मध्ये असं जर त्या मिश्रणामध्ये अशा गाठी वगैरे होतात तसं नाही आहे, एकदम सरसरीत आहे, खूप छान लागतं आहे. आणि तिखट नाही आहे, मेन म्हणजे ते आहे की खूप जास्त तिखट नाही, तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर ठेचा आहे, ठेचा आहे माझी अत्यंत फेवरेट गोष्ट आहे. थोडा तिखट त्यांनी ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला तो माहित आहे ना महाराष्ट्राचा ठसका लागला पाहिजे तसा आहे. कोंबडी वडे आहेत, मी हे वडे असेच खाते, मी मटण वगैरे खात नाही त्यामुळे. आणि त्यांनी थोडासा याच्यामध्ये आयस कलर टाकले किंवा हळद असावी. ओव्हरऑल फूडची क्वालिटी खूप चांगली आहे आणि टिपिकल महाराष्ट्रन फूड आहे. आणि तुमचं हे कम्फर्ट फूड असतं, घरी काय नसेल तर आपण हे खातो. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मागे ॲम्बियन्समध्ये मराठी जुनी गाणी लावलेली आहेत, म्हणजे प्रीतीचं झुळझुळ पाणी वगैरे, त्यामुळे एकदम मस्त फील येतो महाराष्ट्रात जसं आपण गावाकडे जातो ना तसं. आणि माझ्या भावाने आय गेस मटण घेतलेलं आहे तर तो सांगेल, तिकडे बघून सांगेल. पण थोडंसं थोडं फरक जाणवतोय का, म्हणजे लाईक आपल्या इकडचं पश्चिम महाराष्ट्रातलं आणि हे थोडंसं कोणतं बेटर वाटत आहे. राज्याची नाही का, शहराची चांगलं आहे बट थोडं स्पायसी आहे, थोडंसं तिखट आहे. छान, कधीतरी नक्की येऊन ट्राय करण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला जर असं घरचंच फूड खायचं आहे पण असं मस्त बनवलेलं बाहेर तर यू मस्ट ट्राय. त्यामुळे आम्ही आता ह्या जेवणाचा मस्त आस्वाद घेतो आणि मग नंतर भेटू. पाहू शकता त्यांनी एक मस्त सर्व्हिस दिलेली आहे, बेल सर्व्हिस म्हणून, जिथे तुम्ही कॉल फॉर सर्व्हिस, आस्क टू गेट वॉटर, रिक्वेस्ट फॉर युअर बिल, कॅन्सल द लास्ट कॉल, अशी सगळी सर्व्हिस दिलेली आहे. जर तुम्हाला टेबलवर बसल्या बसल्या काही ऑर्डर द्यायची असेल, काही कॅन्सल करायचं असेल तर त्यासाठी ही सर्व्हिस आहे. तुम्ही हा राईस पाहू शकता, अगदी आपण घरामध्ये जसं पातेल्यामध्ये लावतो तशा पद्धतीने त्यांनी आणलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि भांडं देखील पहा, त्यांची भांडी खूप अशी ट्रेडिशनल आहेत, पितळेची आहेत, त्याच्यामुळे घरी जेवल्यासारखा असा फील येतो, जुन्या काळात जशी लोक जेवायचे. मॅम, हे एक वर्ष झालं आमचा सेटअप चालू होऊन आहे. रिस्पॉन्स पण महाराष्ट्रन लोकांना पण आवडतं आहे जेवण, म्हणून कुठेतरी महाराष्ट्रन जेवण राहिलं होतं तर ते कुठेतरी नवीन सेटअपने सुरू करायचा सेटअप, म्हणून हे सासरवाडी रेस्टॉरंट म्हणून ओपन केलेलं आहे. तर चांगला रिस्पॉन्स आहे आणि असंच गेस्टचा रिस्पॉन्स राहू दे. आणि आमच्या इथे स्पेशालिटी म्हणून आहेत काही डिशेस, की जसं की स्टार्टर्समध्ये झालं कुरकुरीत आलूवडी, महाराष्ट्रीयन डिश, त्याच्यानंतर एक चिकन फ्राय म्हणून झाला, त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये तुम्ही जाणार तर सावजी चिकन, सावजी मटण हे स्पेशल डिश म्हणून इथे ओळखल्या जातात. त्याच्यानंतर इथे आम्ही थाळी पण सिस्टम चालू आहे, थाळीमध्ये फिश थाळी आहे, चिकन थाळी आहे, मटण थाळी आहे, अशा कॉम्बिनेशन थाळी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी भेटणार, जसं की कालवण झालं, रस्सा झाला, सुखा चिकन झालं, ह्या व्हरायटी आहेत. तर तुम्ही नक्की भेट द्या आणि टेस्ट करा आमच्या जेवणाची. थँक्यू सो मच. कारण नवी मुंबईमध्ये असं फारसं मी पाहिलेलं नाही आहे, पॉश रेस्टॉरंट आहेत, कॅफेज आहेत, पण दिस इज समथिंग डिफरंट. आणि महाराष्ट्राचं तुम्ही काय म्हणतात फूडचं, म्हणजे अन्न पदार्थांचा वारसा जपत आहे, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. आणि हे स्वीटमध्ये आम्ही खरवस मागवलेलं आहे,
तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही खरवस मागितलेला आहे आणि खरवस दीपक खाऊन बघतोय कसं आहे, कारण सावजी मटणाने त्याला घाम मांडलेला आहे. सावजी मटण जर तुम्ही खाणार असाल तर ते थोडंसं तिखट आहे. कसं लागतं आहे? थांब मी खाते आणि मी आता खरवस ट्राय करते. थँक्यू. खूप मस्त आहे. खरवस हा माझा पर्सनल फेवरेट आहे आणि लहानपणापासून आवडतो. त्याच्यामुळे जर तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रीयन, म्हणजे मी तरी जनरली महाराष्ट्रीयन जिथे फूड मिळतं तिथे खरवस हे मिळतंच, पण याची क्वालिटी चांगली आहे. मस्त लागतं. आणि खरवस ही गोष्ट अशी आहे, आय डोंट नो तुमच्या बाबतीत काय होतं, जर तुम्ही खायला स्टार्ट केलं तर तुम्हाला जितकं मिळेल तितकं तुम्ही खाऊ शकता, म्हणजे खातच राहावं असं वाटतं, असा हा पदार्थ आहे. आणि तुम्ही पाहू शकता यांची बिल देण्याची स्टाईल. हे छोटंसं क्यूटसं सूप आहे आपलं, त्याच्यामध्ये त्यांनी बिल आणलेलं आहे. आमचं अशा प्रकारे लंच झालेलं आहे आणि मला खूप छान वाटलं इथे येऊन, कारण मी नवी मुंबईमध्ये कधीही असल्या पद्धतीचं रेस्टॉरंट पाहिलेलं नाही आहे. इथे छान छान कॅफेज आहेत, पॉश रेस्टॉरंट्स आहेत, पण महाराष्ट्राच्या अन्न संस्कृतीचा, अन्नाचा असं फूड कल्चर जपणारं हे पहिलंच मी इथे रेस्टॉरंट पाहते की त्यांनी इंटिरियर पण तसं केलेलं आहे, ॲम्बियन्स तसं आहे, छान मराठी गाणी लावलेली आहेत. आणि जेवणाबद्दल म्हणायचं झालं तर मला जेवण खूप आवडलं, म्हणजे असं म्हणायचं आहे की मला असं वाटते की थोडंसं तुम्हाला घरचा टच त्यांनी दिलेला आहे. जसं पिठलं अगदी घरच्यासारखं वाटलं मला, कोथिंबीर वडी वाटली, कारण ते तसं देणं तेच त्यांचं इम्पॉर्टंट पार्ट आहे. जसं ते म्हणाले की घरच्यासारखं ते अन्न सर्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्ही भांडी जर बघाल तर जुन्या काळात जशी आपण पितळेच्या भांड्यांमध्ये आपले आजी आजोबा वगैरे जेवायचे तसंच त्यांनी जपलेलं आहे. आणि प्रायझिंगबद्दल म्हणाल तर थोडीशी मीडियम रेंज आहे, खूप जास्त हाय देखील नाही आहे, पण थोडंसं प्रायझिंग आहे. पण जर तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या ठिकाणाला व्हिजिट करा आणि खूप सुंदर ॲम्बियन्स आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर जर चॅनलला तुम्ही लाईक शेअर कॉमेंट काहीच करत नसाल तर तसं करू नका, प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओंना तुमचं असंच प्रेम राहू देत. चला तर मग भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.